आपल्या राज्यामध्ये कांद्याचा जो भाव आहे त्याच्या 5 पट भाव हैदराबादला आहे। सरकार काय करतंय, मुख्यमंत्री काय करताय, उपमुख्यमंत्री काय करताय, नाफेडला खरेदी करायला का सांगत नाही? हे सरकार सत्तेवर आल्यानंतर या सरकारने काय दिवा लावला, का लक्ष दिलं नाही? यांनी सरकार ज्यावेळेस 1 वर्षापूर्वी आणलं, गद्दारी करून आणलं, 50 खोके एकदम ओके। मी आपल्या सगळ्यांना सांगेन की एकंदरीत सध्या राज्यातलं राजकारण जरा वेगळ्या पद्धतीने पुढे चाललेलं आहे, ज्याचा उल्लेख आपल्या सगळ्यांचे नेते भुजबळ साहेबांनी आपल्या भाषणामध्ये केला। आज तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये कुणी पण समाधानी नाहीये। आज माझा शेतकरी अडचणीत आहे, त्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कांद्याला पैसा मिळत नाहीये। आपल्या राज्यामध्ये कांद्याचा जो भाव आहे त्याच्या 5 पट भाव हैदराबादला आहे। सरकार काय करताय, मुख्यमंत्री काय करताय, उपमुख्यमंत्री काय करताय, नाफेडला खरेदी करायला का सांगत नाही? राज्यकर्त्यांचं काम असतं बाबांनो। ज्यावेळेस पवार साहेब या देशाचे कृषी मंत्री होते त्यावेळेस कुठले भाव कमी जास्त झाले तर माझ्या नाशिकचा, माझ्या पुण्याचा, माझ्या इकडचा धुळ्याचा, नंदुरबारचा कुणी कार्यकर्ता किंवा शेतकरी फोन करायचा आणि साहेबांना सांगायचं की साहेब कांद्याचे भाव उतरलेत, काहीतरी केलं पाहिजे। पवार साहेब कांदा निर्यात त्या ठिकाणी सुरू करायचे, भाव वाढायचे। माझं म्हणणं कांदा खाणाऱ्याला परवडला पाहिजे याबद्दल दुमत असल्याचं कारण नाही, परंतु कांदा पिकवणाऱ्याला देखील 2 पैसे मिळाले पाहिजे। त्याची पण कच्ची बच्ची त्या शेतीवर अवलंबून आहे, त्याला मुलं बाळ आहेत, त्याला परिवार आहे, प्रपंच आहे, परंतु याचा विचारच केला जात नाही। मधी तर मी नाशिकला गेलो, एकाने सांगितलं दादा 2 रुपये कांद्याची पट्टी आली। अरे काय चेष्टा करता शेतकऱ्याची, कांद्याची ही अवस्था, त्याच्यामध्ये नुसतं कांद्यावर ते थांबलेलं नाहीये। आज माझा या भागातला शेतकरी कापूस पण पिकवतोय, लोकांना वाटलं की कापसाला चांगल्या प्रकारचा दर मिळेल, भाव वाढलेले होते, त्याच्यामध्ये कापसाचे दर अजून वाढतील अशी शेतकऱ्याची अपेक्षा होती। बळीराजाने कापूस घरामध्ये ठेवला, आता कापूस सीझन संपलाय, बाहेर काढायचं म्हटलं तर कापसाला भाव नाही, म्हणजे एकीकडे कांद्याला भाव नाही, कापसाला भाव नाही, अवकाळी पाऊस पडतोय, गारपीट पोटीये, कधीतरी एकदम विजा कडाडतायत, अचानक वीज कुठंतरी पडते, त्याच्यातनं माणसं दगावतायत, त्याच्यातनं प्राणी दगावतायत। अरे ह्याला मदत कुणी करणार आहे का? नाही। यांनी सरकार ज्यावेळेस 1 वर्षापूर्वी आणलं, गद्दारी करून आणलं, 50 खोके एकदम ओके, कधी महाराष्ट्राला माहिती होतं? महाराष्ट्राला ह्याच्या आधी कधी 50 खोके एकदम ओके माहिती होतं का? नाही। कुणी माहिती करून दिलं? या गद्दारांनी। याच्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचं सरकार चाललेलं होतं, कोरोनाचं एवढं मोठं संकट, त्याच्यातनं आम्ही मार्ग काढला। जयंत पाटील असतील, भुजबळ असतील, बाळासाहेब थोरात असतील, त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे असतील, सगळ्यांनी मिळून शेवटी जनतेचा प्रपंच हा नीटपणे मार्गी लागला पाहिजे, त्याकरता अतोनात कष्ट घेतले, परंतु त्याच्यातनं महाराष्ट्राला बाहेर काढण्याचं किबाया त्या महाविकास आघाडी सरकारने करून दाखवली। आणि एक दिवस काय मनात आलं एकनाथराव शिंदेंच्या, एकनाथराव शिंदे उठले नागपूर मुंबईतनं, गेले सुरतला, सुरतवरून गेले गुवाहाटीला, तिथून गेले गोव्याला, तिथून आले मुंबईला। अरे तुम्ही महाराष्ट्राचे नेतृत्व करायला निघाला, अशा पद्धतीनं असं काय घडलं होतं? कुणाचं काय चुकलेलं होतं? कॅबिनेटमध्ये एकत्र बसून आम्ही चर्चा करायचो, परंतु मित्रांनो निव्वळ शाहू फुले आंबेडकरांच्या, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील किंवा सावित्रीबाई फुले असतील किंवा राजमाता जिजाऊ असतील, यांच्या महाराष्ट्रामध्ये कधी बघितलं नाही अशा प्रकारचं या 75 वर्षामध्ये सरकार आलेलं आहे। कुणाला कुणाचा पायपोस नाहीये, प्रचंड भ्रष्टाचार बोकाळलेला आहे,
लोकांची काम होत नाही। मगाशी ज्ञानेश्वर भामरेंचं भाषण मी फार बारकाईने ऐकत होतो। आपण ज्यांना आमदार म्हणून निवडून देताय काय काम केली त्यांनी? आपल्या इथं तापी नदीवर पाठीमागच्या काळामध्ये तुम्ही सगळ्यांनी मागणी केल्यानंतर आम्ही प्रकाशा बॅरेज केला, आम्ही सारंगखेडा बॅरेज केला, सुलवाडी बॅरेज केला, बॅरेज करून पाणी अडवलं, धरणासारखी परिस्थिती निर्माण केली, परंतु ते पाणी माझ्या शेतकऱ्याच्या शिवारामध्ये नेण्याच्या करता हे सरकार सत्तेवर आल्यानंतर ह्या सरकारने काय दिवा लावला, का लक्ष दिलं नाही? त्याच्या संदर्भामध्ये भुजबळ साहेब सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असताना भामरेंनी मागे लागून त्यामध्ये वेगवेगळ्या तापी नदीच्या काठावर रस्त्यांची कामं त्या ठिकाणी करून घेतली, त्याच्यानंतर पुन्हा रस्त्यांची कामं झाली, लोकप्रतिनिधीचं काम नाही तिथं लक्ष द्यायचं, आमदाराचं काम नाही। मित्रांनो, अनेक वर्ष प्रकाशा बॅरेजच्या ठिकाणी बुराई योजनेची मागणी ही सातत्याने होते, आम्ही त्याच्याबद्दलचा निर्णय घेतला। दुर्दैवानी 2014 साली आमचं सरकार गेलं, ज्ञानेश्वर भामरे आणि बाकीचे सगळे कार्यकर्ते माझ्या मागे लागलेले होते, माझे धुळे जिल्ह्यातले असतील, माझे नंदुरबार परिसरातले असतील की दादा हे केलं पाहिजे। मलाही कळत होतं की शेवटी माझ्या शेतकऱ्याच्या शिवारामध्ये पाणी आल्याशिवाय माझा बळीराजा काही करू शकणार नाही, आणि तशा पद्धतीचे आदेश हे अधिकाऱ्यांना दिलेले होते। परंतु नरेंद्र मोदींचा एक लाट आली आणि त्याच्यातनं 2014 साली देशाचं आणि राज्याचं चित्र बदललं। ठीक आहे, मी देखील तुमच्या पुढे कबूल करतो, आम्ही पण काही ताम्रपट घेऊन जन्माला आलेलो नाहीये। सत्ता येत असती, सत्ता जात असती, सत्तेला हपापलेले देखील आम्ही नाहीये। पण जे सत्तेवर बसलेले त्यांचं काम आहे, जे सातत्याने आमदार इथनं निवडून जातात त्यांचं काम आहे, त्यांनी सरकारच्या पाठीशी लागलं पाहिजे आणि आपली प्रकाशा बुराईची योजना त्या ठिकाणी केली पाहिजे। मित्रांनो, तशा प्रकारचा प्रयत्न होत नाही।